Let's see. सेमीफाइनल सा होना रहा पहला सामना मुक्ता प्रतिष्ठान विरुद्ध छावाराज प्रतिष्ठान आणि छावाराजने टॉस जिंकून आमंत्रण दिले मुक्ता प्रतिष्ठानच्या शिलेदारांना फलंदाजीसाठी पंचांना विनंती कृपया सामना लवकरात लवकर सुरू करून घ्यायचा आहे चार षटकांचा खेळवला जाईल हा सामना हॅलो ये जो मैच होगा चार ओवर का होगा हेलो चार ओवर का मैच होगा मेरी दोनों ही टीमों से विनती है अपने पास टाइम बहुत कम है जल्दी से जल्दी मैच को चालू करें 9 बजे के पहले अपने को फाइनल खिलाना है तो मेरी दोनों टीमों से गुजारिश है जल्दी से जल्दी सामना चालू करें सामन्याचं स्वरूप चेंडू टाकण्यापूर्वी लक्षात घ्यायचे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी चार षटकांचा हा सामना खेळवला जाईल आणि प्रत्येक संघातून वैयक्तिक एक एक षटक चार खेळाडूंना टाकता येईल म्हणजे चार ओव्हर चार खेळाडू वेगवेगळे चार खेळाडू असं स्वरूप राहील सुपर ओव्हर झाल्यास सुपर ओव्हर खेळवली सामना टाय झाल्यास सुपर ओव्हर खेळवली जाईल हे पण लक्षात घ्यायचं आहे लक्ष असे पंच या सामन्यासाठी काम बघताय आणि प्रेक्षकांना कृपया विनंती आहे अधून मधून फटका आवडला क्षेत्ररक्षण आवडलं तर टाळ्या देण्यात चुकायचं नाहीये फटका सामना सुरू झाला या ठिकाणी पहिला चेंडू श्रीगणेशा धावेचा श्रीगणेशा पहिला सामना बघूया वैयक्तिक पहिलं षटक आणि सांगितलं पहिलं षटक घेऊन आता गोलंदाजी मार्गावर येतो अमित अमितचा चेंडू मित्रासाठी चटकवलाय पुन्हा एकदा चांगला लेग साईडला धावफलक घालता ठेवायचं लक्ष या ठिकाणी मनोबल निश्चित केले विकेट सोडायची नाही धावफलक घालता ठेवायचं शेवटच्या षटकामध्ये आक्रमण करायचं असा काहीसा गेम प्लॅन दिसताना पुढील चेंडू फटका चांगला खेळायचा प्रयत्न स्पर्धेनिमित्त मुख्य आयोजक आगमन झाले सहर्ष स्वागत पुढील चेंडू प्रगतीपथावर वैयक्तिक पहिलं आणि धावफलक हळूहळू पुढे सरकताना या पुढील चेंडू काय होतं बघा फटका खेळायचा प्रयत्न कडे घेऊन जातोय थेट पंच आपला इशारा आयोजक श्रीयुत अतिशय बारणे स्पोर्ट्स फाउंडेशन पुढील चेंडू प्रगतीपथावर बघू काय होते आपल्या मित्रासाठी आपल्याच मित्राचा चेंडू बघूयात काय होते फटका खेळायचा प्रयत्न लेग बाय की कड घेऊन गेलाय कडेला आपल्याला पंच इशारा करतील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्यात अयशस्वी परंतु धावफलक खंता ठेवलाय एका धावीनिशी धावसंख्या जाऊन पोहोचली 5 वर दोन आकडी धावसंख्या 5 धावा दूरी हरकत नाही तशा कासवाची रेस अजून सुरू झाली पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त पहिली त्याचा परिणाम आणि त्याचा परिणाम 3 धावांचा भुर्दंड क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला चौकार आणि धावसंख्या
पुन्हा एकदा पुढील चेंडू प्रगती पथावर ऑन स्ट्राइक आपला मित्र लेग सी व्हाट हॅपन्स नेक्स्ट चला ट्राईचा प्रयत्न डॉट असा तो चेंडू चांगला कमबॅक असा लोवर पिच राहिला तो चेंडू उसळी घेण्यात यशस्वी पुन्हा एकदा पुढील फटका काय होते बघूया काय या पुढील चेंडू फटका काय तो प्रयत्न वाईट साठी अपील केले तसं काही सराव होता इथे पंच अचूक निर्णय डॉट असा तो चेंडू पंचांचा इशारा हरकत नाही पुन्हा एकदा फटका काय तो प्रयत्न सहर्ष स्वागत सामना चेंडू पडलाय फटकावलाय बघा काय होते विसावलाय तो क्रिकेटर फोनॉल मध्ये खोटलेलाय हरकत नाही षटकाचा अंत आणि षटका अंती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10/2 आपली धावसंख्या कुठली विकेट न गारद होऊ देता गाठण्यात यशस्वी झालाय तो मुक्ताई संघ 10 रन्स आफ्टर कम्प्लिशन ऑफ दी फर्स्ट ओव्हर अतिशय चांगला रन रेट पहिल्या त्या ओव्हरमध्ये बॅक फुटवर ढकलण्यात पूर्णपणे यशस्वी झालाय तो मुक्ताई संघ अतिशय दक्ष असे ते पंच या सामन्यात काम म्हणून बघताय श्री दामोल माटे आणि त्यांना साथ देताय ते श्री अमित गायकवाड अचूक निर्णय क्षमता कसुबरही लक्ष ढवून देता प्रत्येक चेंडूशी चित्त्यानिशी लक्ष ठेवून वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय तो वैभव लागशी बघूया आता गोलंदाजीच्या स्वरूपात किती वैभव टाकतोय आपल्या या संघाच्या योगदानात पहिला चेंडू दुसऱ्या षटकात जिंकलेला खेळाडू थेट मानाच्या पंक्तीत फायनलच्या सामन्यात पहिली जागा पक्की करेल त्यापैकी पहिल्या दोन एक बक्षीस पक्का करेल बघूया काय होते फटकायचा प्रयत्न पुन्हा एकदा उचलायचा प्रयत्न लेग बाय परिणाम एक धाव ऍड करण्यात पूर्णपणे यशस्वी धावसंख्या हळूहळू पुढे सरकताना वैभव चांगलं कमबॅक या ठिकाणी आपल्या मित्राला सावरून घेतले पहिल्या षटकानंतर जो मार पडा होता शेवटच्या वैभव अद्याप तरी चांगलं षटक पडतोय अद्याप मोठे फटके मारून न देणे चांगलं यशस्वी झालाय वैभव दोन फलंदाज त्या चौकाराच्या प्रतिष्ठेत त्या गॅपच्या प्रतिष्ठेत आणि त्यांना रोखतोय तो वैभव आपटून फेकलाय तो चेंडू जबरदस्त उसळी काशी 14 किलोमीटरच्या वेगाने पंचांचा इशारा वाईट चेंडू अवांतर नव्हेची भर एक धाव गिफ्टच्या स्वरूपात फटका पुन्हा एकदा मारायचा तो प्रयत्न पुन्हा एकदा मूळ चुकलाय रसिक प्रेक्षकांचं योगेश वाचवले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो दुसरं षटक प्रगती पथावर हे मिक्सर आहे बघूया काय होतंय रोमहर्षक होणारे सामने अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडतंय चटकवलाय चेंडूची कड घेऊन चेंडू जातोय तो थेट बाउंड्रीच्या दिशेने संपूर्ण समर्पण पडून अडवलाय तो चेंडू रनआउटच्या स्वरूपात दुसरा फटका मुक्ताई संघाला हरकत नाही आपली विकेट सॅक्रिफाईस खेळाडू टिप्पणा आपल्या मित्राकडून काळ्या झाल्या पाहिजे त्यासाठी बाद एक रन मिळाला परंतु गडी धावपास झाला नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय अनिकेत रोडे काय कमाल दाखवतो अनिकेत तिसरा
बघूया काय होतंय या पुली चेंडूत ऑन स्ट्राइक आपला मित्र फटकवायचा प्रयत्न पंचाचा इशारा करताय एंड बॅक्स नो बॉल पंचाचा इशारा देयर इज नो फील नो बॉल अवंतर धाव नक्कीच भेटेल गिफ्टच्या स्वरूपात फटका पुन्हा एकदा जाऊने सामना फटका बोलूच्या हातामध्ये कुठून धाव नाही निर्धाव असा तो चेंडू चेंडूच्या सोन्याच्या अंड्याप्रमाणे प्रत्येक चेंडूविषयी धकधक वाढते जमतील तेवढ्या धावा धावा जमवण्याचं जबरदस्त असा फटका मुक्ताई संघ धावसंख्या तीन षटकानंती दोन गडी गमावून 18 धावा 18 रन्स फ्रॉम 18 बॉल्स ऑल टू रन्स या रन रेट प्रमाणे 6 रन रेटची धावा जमवल्या मुक्ताई संघाने नक्कीच या शेवटच्या षटकात 6-4 24 धावा जमवायचा त्यांचा प्रयत्न असेल प्रत्येक चेंडूविषयी चौकार मारायचा प्रयत्न असेल बघू कितपत यशस्वी होत आहे दोन्ही संघाचे हे दोन्ही मुक्ताई संघाचे दोन दक्ष पंच आणि उत्सुक असे त्यांचं हे लक्ष विनायक बघू काय करतोय आपल्या संघासाठी या शेवटच्या षटकात कितपत कम बॅक करून निघतोय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून 19 चेंडूंचा खेळ पूर्ण पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या 19 वर वाईट चा इशारा अतिशय गुड असा जजमेंट चांगला जजमेंट आणि धाव द्यायचा प्रयत्न नाही फ्री मध्ये एक धाव कॅशिंग केली आपल्या संघाच्या खात्यात डिपॉझिट करून पुढील चेंडू आणि त्याचा असा तो चेंडू 514 वेगाने पुन्हा एकदा वाईट चा इशारा अवांतर अशी दुसरी धाव गिफ्टच्या स्वरूपात धावसंख्या हळूहळू पुढे सरकताना दबाव बिल्ड होताना काहीसे टीम डिस्कशन आणि त्याची लाईन लेंथ जागेवर आणायची गरज कमॉन आणि केत अपेक्षा आहे तुझ्याकडून आपल्या संघाला चांगलं कम बॅक आणि त्यात नक्कीच करेल बघू त्याचा मारा कसा करतोय तो त्याच्या माराचा सामना आपला हा मित्र आणि केत आणि त्याचा मित्र फटका पुन्हा एकदा खेळून काढलाय थेट चौकारासाठी चेंडूची पड घेऊन येतो सीमारे अभिषेक लेंगरे आपल्या ठिकाणी आगमन झाले आपलं सहर्ष स्वागत संयोजकांतर्फे संयोजकांना विनंती आहे नवीन चेंडू लवकर उपलब्ध करून द्यायचे सामन्याला व्यत्यय नाही करायचंय क्षेत्ररक्षण शिलेदार सजवायचं मैदानात पुढील चेंडू विनायकचा पुन्हा आजसाठी अनिकेत विनायक कुमार ही गोज नेक्स्ट बॉल ऑफ दी ओव्हर लेट्स सी व्हाट हॅपन्स नेक्स्ट पंच कंपनी कृपया सी मारेशे पार जायचंय कुठला व्यत्यय येणार नाही याची दक्षता घ्यायची बघूया पटका सटकवलाय गजाळ पटका थेट चौकारानिशी
जोशाने धावा जमवतोय कौतुक करावे लागेल टॉस मारून देखील चांगले कमबॅक छावा संघ तडफणाखाली काहीसा विनायकचा पुढील चेंडू बघूया फटका खेळायचा प्रयत्न सतोले डॉट असा तो मौलिक चेंडू उत्तम यापुढील होणारा सामना अतिशय बाले विरुद्ध अर्णवदादा कोरे साकण सेमीफायनलचा होणारा दुसरा सामना सुयोग अतिशय बाले यांच्या हस्ते टॉस उडवला जातो दोन्ही संघाचे कर्णधार दाखला दरम्यान पुन्हा एकदा चौतीस धावा डिफेंड केल्या होत्या चोवीस चेंडूत ऑलरेडी त्यांचा धावफलक जाऊन पोहोचायचो तेहतीस वर बघूया यापुढील होणाऱ्या सेमीफायनलचा टॉस श्री अतिशय बारणे यांच्या हस्ते संपन्न होताना अतिशय बारणे इलेव्हन विरुद्ध अर्णव दादा गोरे इलेव्हन काय छोट परंतु गाठण्यास सोपं नाही कारण दोन्ही संघ अतिशय टफ अतिशय नावाजलेले संघ आपापल्या भागामध्ये गोलंदाजीसाठी कोण येते बघणार उत्सुकतेचा ठरेल त्यांचा सामना करण्यासाठी ओपनिंगच्या स्वरूपात मैदानात दाखल झाले ते दोन आपले मित्र त्यांचं नाव सांगायचे कृपया देशकडेकर गोलंदाजी मार्ग वैयक्तिक पहिले षटक घेऊन स्ट्राईकवर आलाय तर त्यांनी त्याला साथ देतोय तो वैभव राक्षे एक्सी काय होतं या ठिकाणीचा पहिला काही इशारा नाही डॉट असा तो चांगली सुरुवात गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून मुक्ताई संघ छावाचे छावे काय कमाल करताय बाहेरचा प्रयत्न यशस्वी धाव भोपळा फोडण्याचा चांगला प्रयत्न धावांचा श्रीगणेश झालाय एक धाव उरल्या त्या चौतीस लक्ष गाठायचे ते पस्तीस तरी फाईव्ह रन्स टीम डिस्कशन आटोपत घ्यायचे प्रत्येक षटकात आपल्याला वेळ मिळेल कृपया पटकन खेळ प्रगती पथावर न्यायचा आहे स्ट्राईकवर आलाय तो कुणाल सॉरी वैभव वैभव मारा बघूया फटकायचा प्रयत्न बाहेरचा चेंडू नाही हा बॅटला धरतो यशस्वीरित्या वैयक्तिक देखील खातं तोडलंय धावसंख्या एक वर धावसंख्या दोन वर ऐक ना भाऊ बसू नको इथं नको बसू अर्णव दादा गोरे साकण
हलते कॅमेरा हलते तयारायचे बसू नको रे दादा गावचा प्रयत्न होता परंतु अतिशय चलाख श्वास रोखून जाणारे प्रत्येक सामने आणि प्रत्येक सामन्याविषयी रंजकता वाटते पुढील चेंडू बघूयात काय करतोय तो डॅन फटका झटकवलाय थेट मंगणाचा वापर करून चांगलं कलेक्शन एक धाव मुनीपुरी अशी एक धाव कुठली वाढीव धाव नाही अतिशय उत्तम क्षेत्ररक्षण पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू धाव संख्या आहे ती दोन वर सॉरी सॉरी मायनस तीन वर राखीव खेळाडूंनी तर राहायचे उपस्थित कुठलाही ऑब्जेक्शन असल्यास लगेच सांगायचे पुढील चेंडू बघूया थटकवलाय चांगली दिशा दिली चेंडूला बघूया चांगलंच कलेक्शन त्याचप्रमाणे धावा चौऱ्यात मौलिकाच्या संघासाठी अद्यापही चौकाराच्या प्रतिष्ठे प्रतीक्षेत धावा संघ मुक्ताई संघ चांगले योगदान या पहिल्या षटकात आपल्याला बघायला मिळताना पहिल्या षटकात ती धाव संख्या तीन वर चार वर धाव संख्या चार वर समस्वर शून्य एक एक असं स्वरूप राहिलंय ते मागच्या षटकातील धावांच धावलं नुसता आता घेण्यात नाहीच अपयश म्हणावं लागेल कारण अद्यापही अठरा चेंडू शेष येत आणि धाव संख्या गाठायची होती 35 ही म्हणजे 18 चेंडू अजूनही 31 धावांची गरज आहे त्याची वन रन्स दिलेले फ्रॉम 18 बॉल्स रिमेनिंग स्ट्राइक वर आलाय तो वैभव रोडे त्याला नॉन स्ट्राइक वर साथ देतोय तो त्याने वैयक्तिक पहिलं संगीत दुसरं शतक घेऊन आलाय तो गोलंदाजी मार्ग वर सचिन पुन्हा एकदा मागच्या सामन्यात जशी चमकदार कामगिरी केली होती सचिनने गोलंदाजीच्या स्वरूपात तीच त्याच कामगिरीची पुनरावृत्ती सचिन कडून होते का बघणं औत्सुक्याचं ठरेल पुन्हा एकदा सचिन बघूया काय करतोय सचिन टू वैभव लेट्स सी व्हॉट हॅपन्स नेक्स्ट हे होस फर्स्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर फटकार आहे काय होते बघूया चौकार जातोय की नाही श्वास रोखून जाणारा हा प्रयत्न आणि यशस्वी पूर्णतः तीन अशा धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी या मित्राने एका धावेवर समाधान मानावं लागतंय डीजे ऑपरेटर कृपया समकटार क्षणाला गाण्यांची आतिषबाजी होऊ द्यायची आपण मधून असं कशी येत बघूया रोमहर्षक चालला ह्या सामना लक्ष गाठायचे ते 35 रन सचिन चा पुढे चेंडू डॅनिस साठी बघूया फटका नाजूक त्याने हातांची शैली दाखवली फॉलो मध्ये चेंडू गलम केलाय सचिनने आपल्या हातात ताबा मिळवलाय एक धाव नौफलक हलका ठेवलाय बघूया पुन्हा एकदा चांगलं कम बॅक या ठिकाणी जसजशी ताशा त्या डोळ्याचं पारण फेटणाऱ्या चौकारांची अपेक्षा गोलंदाजांच्या बॅट मधून प्रेक्षक गणांना सचिन काय करतोय सचिन आपल्या संघासाठी वैभव आलाय तो स्ट्राईक वर वैभव सचिन टू वैभव पुढील चेंडू प्रगती पथावर बघूया यशस्वी चेंडूची कड बॅटची कड घ्यायचा प्रयत्न होता तो चेंडूचा संपर्क नाही डॉट असा तो चेंडू धाव डॅनी आणि वैभव दोघांच्या डोक्यावर धडपड वाढताना मोठे फटके खेळायची गरज 15 चेंडू 29 धावांची गरज तब्बल जवळ जवळ 190-95 स्ट्राईक रेटने धावा जमवण्याची गरज 15 चेंडू 29 धावा सचिनचा पुढील निर्णायक असा तो चेंडू वैभव साठी बघूया फटकायचा प्रयत्न फटकावला आहे चेंडू ट्विस्ट होऊन घ्यायचा स्पिनदार